पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू आहे. करंजाडे ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारार्थ भाजप उमेदवारांच्या वतीने रविवारी भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार दांडगत करण्यात आला. भाजप उमेदवारांच्या वतीने ग्रामीण भागातील विविध प्रभागांमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. करंजाडे सरपंच पदाचे उमेदवार अजय साबळे तसेच सदस्य पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार फेरीमध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, ज्येष्ठ नेते कर्णा शेलार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभागी झाले होते. या प्रचार फेरीला स्थानिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. म्हणून माझी सर्व मतदार बंधूंना विनंती आहे, सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन त्यांना पत्रक देऊन, आपल्या निशाणीचं पत्रक देऊन, आपण त्यांना विनंती करून की 16 तारखेला आम्हाला कपाटाला चिट्टी आणि स्टूल आणि बॅटला या 4 निशाणीवर आपल्याला मतदान करायचं आहे. आणि आपल्या करंजाडा ग्रामपंचायतीचा विकास जर करायचा असेल तर देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि म्हणून आपल्या गावाचा विकास जर कोण करेल तो फक्त भारतीय जनता पार्टीच करेल अशा प्रकारचा.